मित्रांनो, या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, अध्ययनार्थ्यात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? एक आहे शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पालक अशिक्षित असणे, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. तर इथं तिसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे की पालक अशिक्षित असणे, म्हणजे या प्रश्नाचं हे उत्तर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? प्रतिपूरण, जोड्यांचा योग्य क्रम निवडा, जिन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे व त्यातील घटक. तिथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, 1 ची जोडी आहे क, 2 ची जोडी आहे ब, 3 ची जोडी आहे ड आणि 4 ची जोडी आहे अ. म्हणजेच की जिन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे आणि त्यातील घटक या संबंधीच्या जोड्या आहेत ह्या. तर शब्दपूर्व अवस्था मूल चेतकाचे वर्करण करायला शिकवते, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ काही प्रमाणात संबोध निर्मिती होते, मूर्त क्रियाकाल अवस्था नैसर्गिक घटनांवरून निष्कर्ष काढू लागते आणि चौथं बौद्धिक विकासाची अवस्था वैचारिक समस्या सोडवते. बुद्धिमापनासाठी द्रक प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? गाल्टन यांनी. खाली दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? शरीरांतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानाअंतर्गत येत नाहीत. अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे. अवधानाखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभवत नाही. अवधान क्रियेत ज्ञानात्मकता, क्रियात्मकता व भावनात्मकता असतात. तर इथं पर्याय क्रमांक 1 हे असत्य विधान आहे की शरीरांतर्गत जाणीवा व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानाअंतर्गत येत नाहीत हे चुकीचं आहे. ते इथं बरोबर होईल, या अवधानांतर्गत येतात. खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्यांविषयींचे कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे असं विचारलं आहे. प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते. स्वप्नातील प्रतिमा सर्व अणुप्रतिमा असतात. अणुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते. तर इथं बरोबर विधान म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 की प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. कुमारावस्थेत कुमार कुमारींच्या अंतरस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील पैकी कोणत्या बाबी घडून येतात? शरीरातील बदल झपाट्याने होतात, त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निघडण्याची शक्यता असते आणि अस्थिरता निर्माण होते. तर इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे की कुमारावस्थेत कुमार कुमारींच्या अंतरस्त्राव ग्रंथीत बदल होऊन कोणत्या बाबी घडून येतात? त्या सर्व बाबी घडून येतात. एक आहे शारीरिक बदल झपाट्याने होतात, दुसरं त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, तिसरं आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते आणि चौथं अस्थिरता निर्माण होते. अध्ययन उपपत्तींची आवश्यकता का भासते? आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी, निरीक्षणक्षम घटकांचे भाकित आणि वर्णन करण्यासाठी.
तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे म्हणजे दिलेली सर्व विधाने ही बरोबर आहेत की अध्ययन उत्पत्तींची आवश्यकता का भासते, कारण आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी आणि निरीक्षणक्षम घटनांचे भाकित आणि वर्णन करण्यासाठी। गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी तीन मिती कोणत्या? तीन मिती आहेत आशय, क्रिया आणि निर्मिती। अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते। अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते। शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो। विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते। तर नंबर एकचं जे विधान आहे ते या गोष्टीला समर्थन करत नाही की अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते। विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात। यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे। हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी, कोणती बाब टाळावी असं विचारलेलं आहे। एक, उपजत शक्तींच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत। क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी। विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे। विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे। तर नंबर तीन ची जी बाब आहे ती आपण इथे टाळली पाहिजे किंवा शिक्षकाने टाळली पाहिजे की विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करणे चुकीचे असते। स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण। यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? तर मानसिक पक्वता ही बाब त्यामध्ये येते। बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे। तादात्म्य संरक्षण यंत्रणेचा वापर करणे। कंठ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? प्रश्न समजून घ्या की कंठ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? या व्यक्तीला भूक लागत नाही, या व्यक्ती अस्थिर असतात, या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात, या व्यक्ती झोपाळू असतात। तर अशा व्यक्ती ह्या अस्थिर असतात। खाली दिलेल्या अध्ययन विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही असं विचारलं आहे। वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय। अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व असते। लहान मूल जेव्हा दोन पायांवर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो। अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय। तर पहिल्या क्रमांकाचं जे विधान आहे, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय, ही बाब अध्ययन याच्यामध्ये येत नाही।
खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वयंफूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. तिथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1, 2, 3, 4 म्हणजे दिलेली सर्व विधाने ही बरोबर आहेत की शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वयंपूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. आणि शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला? तर त्यांनी नव्या परिस्थितीशी समायोजन या घटकावर भर दिला. विल्यम जोन्स यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या करताना व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकविलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी आठवतो हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर पुनरुत्पादित कल्पनेचे आहे. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. या वयात भिन्न लिंगी आकर्षण वाढते. या वयात शब्द संपत्ती वाढविण्याकडे कल असतो. या वयात मुले बंडखोर होतात. तर पर्याय क्रमांक 3 हे असत्य आहे की या वयात शब्द संपत्ती वाढविण्याकडे या मुलांचा कल असतो. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलं आहे. अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शन असते. अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही. अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. अध्यापन प्रतिमानांमध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविलेले असतात. इथं दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो पर्याय असत्य आहे अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत की अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही. ही बाब येथे असत्य आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडली. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय, अवधान होय, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश म्हणतात. त्याला संवेदना असे म्हणतात. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? साहित्य आवश्यक आहे. खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. 1, शारदा सुंदर भरतकाम करते. 2, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. 3, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. आणि 4, सुनीताला शंख शिंपले जमविण्याचा छंद आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा जो आहे तो बोधात्मक वर्तन बदल यामध्ये येतो. म्हणजे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो हे हा बोधात्मक वर्तन बदल होय. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये असं विचारलं आहे? तर अमूर्तता या तत्वाचा अवलंब करू नये.
कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा वा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही, त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? पूर्णकारवादी उपपत्ती. अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडविताना बुद्धी आपल्याला खालीपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही. समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे, तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे, समस्या सोडविण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गांची निवड करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे, अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे या दृष्टीने मदत करत नाही. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? म्हणजेच वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, त्यानंतर एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे, त्यानंतर अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे, त्यानंतर येईल संबोधाला अमूर्त स्वरूप देणे आणि पाचवं शेवटचं शब्दरूपाने तो संबोध व्यक्त करणे. तर हे क्रमागत बरोबर असे टप्पे आहेत संबोध निर्मितीचे. खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर बरोबर विधान आहे कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? सूर्यास्ताचे वर्णन करा. काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर इथं 1 आणि 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर यामध्ये निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न पहिलं आणि चौथं म्हणजे ही दोनच प्रश्न आहेत जी निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? महाराष्ट्राची राजधानी कोणती? इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तद्नुभूती. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण. तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती. प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण. सज्जता, पुनरावृत्ती, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. आठवणीत राहू द्या की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये ज्यावेळी भुकेल्या मांजरावर प्रयोग करण्यात आला त्यावेळेस त्यांच्या अध्ययन प्रक्रियेचं एक वैशिष्ट्य दिसून आलं, ते म्हणजे प्रेरणा, त्याच्यानंतर शोधनात्मक हालचाली, त्यानंतर योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात, हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? सादृश्य. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर
एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उत्पत्ती कोणी मांडली? थॉर्न डाईक यांनी. थर्स्टर्नने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोधगती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? अनेक घटक उपपत्ती. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? गुरथ्री यांचा समावेश होत नाही तर लेविन गॅने ब्रुनर यांचा ज्ञानात्मक उपपत्ती या अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये समावेश होतो. खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या तीन पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? मानवी विकासाच्या तीन पातळ्या संबंधीची उदाहरणे या संबंधीचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 1 आहे क, 2 आहे अ आणि 3 आहे ब. म्हणजे शारीरिक पातळी निरनिराळी कौशल्ये निर्माण करणे, बौद्धिक पातळी कल्पनाशक्तीचा विकास होणे आणि भावनात्मक पातळी अभिवृत्ती निर्माण होणे. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, या पद्धतीत मिळविलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो, संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर इथं पर्याय क्रमांक 3, 2 बरोबर आहे आणि यामध्ये पहिली तीन विधाने ही याशी बरोबर जुळणारी आहेत की प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भामध्ये बरोबर विधाने आहेत की या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, या अनावश्यक हालचालीमुळे या पद्धतीत अधिक श्रम होतात आणि या पद्धतीत मिळविलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोगच असतो. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, वार्षिक परीक्षेला महत्व देणे, गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे, उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे. तर पर्याय क्रमांक 2 ही बाब उपयुक्त ठरणार नाही, वार्षिक परीक्षेला महत्व देणे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. सर्वेक्षण पद्धती. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश यांनी मांडली. जड यांनी. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले. स्टर्न यांनी म्हटले. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत. मार्शाविल व ब्रुस जॉईस हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक होत. अध्यापन शास्त्र म्हणजे वरील सर्व. म्हणजे अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे. खालीलपैकी कोणते विधान फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही, प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात
वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते. शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 3 हे फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही यासाठीचा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही. संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध म्हणतात. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते. संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. तर इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे संवेदना आणि अवबोध यावर आधारित जी विधाने दिली आहेत त्यातील हे तिसऱ्या क्रमांकाचं विधान जे आहे ते योग्य नाही. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते ही बाब खोटी आहे. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात. त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात. याबरोबरच विषय तज्ज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते. डाल्टन पद्धती. खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते असं विचारलं आहे. बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. तर इथं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते बालकाच्या विकासाबाबत समर्थन करते. म्हणजेच की अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात. अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. तिथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे म्हणजे दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत की अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करणारी ही सर्व विधाने आहेत. अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया होय. विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणता फरक योग्य आहे असं विचारलेलं आहे. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही. अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. तर यापैकी कोणता पर्याय हा अवबोध व प्रतिमा यातील फरक दाखवणारा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा जो आहे तो अवबोध व प्रतिमा यातील फरक दाखवणारा बरोबर पर्याय आहे. की अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो.
मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. अवबोध, अनुमान व धारणा याचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय अ आणि क ही दोनच विधाने बरोबर आहेत शक्तिवादी उपपत्तीच्या बाबतीत. मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो आणि अवबोध, अनुमान व धारणा याचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो आणि ही दुसरी बाब यामध्ये समाविष्ट होत नाही. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनःचक्षुपुढे आणता येणे याला डॅश म्हणतात. याला प्रतिमा असे म्हणतात. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचं पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे, एखादी कथा लिहिताना विचार करणे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. तर पर्याय क्रमांक 2 जे विधान आहे ते विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे की महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचं पोशाख, राहणीमान यासंबंधीचा विचार होणे किंवा करणे. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे. व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. व्यक्तीच्या कृती युक्तीला जोम वाढतो. विषम समायोजन घडून येते. व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. तर पर्याय क्रमांक 2 हा अयोग्य पर्याय आहे. व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो. तर मानसिक संघर्षाचा जो परिणाम आहे त्यामध्ये व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. विषम समायोजन घडून येते. व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. या बाबी त्याशी मिळत्या जुळत्या आहेत, बरोबर आहेत. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहम भावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यांसारखे असतात. अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. इथं अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 1 की सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, ही बाब इथे बरोबर वाटत नाही किंवा नाही. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. शारीरिक व मानसिक परिसीमा. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल. इयत्ता वगळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा. वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. ते इथं दिलेले सर्व विधाने जी आहेत ती बरोबर आहेत की कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने या सर्व बाबी केल्या पाहिजेत की इयत्ता वगळून वरच्या वर्गात प्रवेश देणे, वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवणे, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र उन्हाळी शाळा सुरू करणे. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर बरोबर क्रम आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्यांदा वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. त्यानंतर गुण वैशिष्ट्ये ध्यानात येणे. त्यानंतर गुण वैशिष्ट्यांचे सामान्यकरण करणे. त्यानंतर अमूर्त रूप देणे आणि त्याच्या शेवटी येईल संकल्पना तयार करणे. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला
अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे. अध्ययन विषयक क्षत्रिय उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. कुर्ट लेविन यांनी विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश असे म्हणतात. किशोरावस्था म्हणतात. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला. डॅनियल गोलमन यांनी अध्ययन क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते, शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड जवळ पर्से येथे शाळा काढून भाषण संवाद नाट्यकरण इत्यादी पद्धतीचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीने शिकविण्यास प्रारंभ खालीलपैकी कोणी केला? क्रॉडवेल कुक यांनी विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यवस्तूवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडले? विल्यम ग्लेसर यांनी जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? व्यक्तिगत विकास प्रतिमानाचा, आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे, स्वतःमधील दोष निवारण करता येतात, या पद्धतीचे जनक उंट व टिचनेर आहेत, काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत, ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे, ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे, हे विधान चुकीचं आहे. तर ही पद्धती व्यक्तिनिष्ठच आहे आणि या पद्धतीमध्ये स्वतःमधील दोष निवारण करता येतात, या पद्धतीचे जनक उंट आणि टिचनेर हेच आहेत आणि काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता? तर तो आहे कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वकपाची असते, यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिष्ठित नसते, टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात, समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही. तर बरोबर विधान आहे की टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील कारक विकासांचे वैशिष्ट्य आहे? मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते, स्मरणशक्ती तीव्र असते, 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटते आणि वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. तर बरोबर पर्याय आहे स्मरणशक्ती तीव्र असते. व्यक्ती विकासाचा अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा नसतो. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तिविकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावर अवलंबून असतो.
इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजे हे विधान या गोष्टीचं समर्थन करतं की व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि ते समर्थन करणारं विधान आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खाली काही मते मांडली आहेत. त्यापैकी कोणते मत असत्य आहे? भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे. याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते, भावनांमधील फरक ओळखता येतो, भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे. इथं पर्याय क्रमांक 4 असत्य आहे की भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे. तर बाकीच्या गोष्टी ह्या दलीप सिंग यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी जी काही मते मांडली आहेत ती आहेत, भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते, भावनांमधील फरक ओळखता येतो. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुण वैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते? सचिनला आकडेमोड करण्याची गोडी वाटते, ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे, स्वराला गाणी ऐकण्यात रस आहे, सार्थकला बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? फ्राईड यांनी. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि पाठ करायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? त्याला मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतात. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि ती पाठ करायला शिकतो त्यास मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात. खाली दिलेल्या विधानामध्ये कूट उकलनास सहाय्य ठरणारे विधान कोणते? व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देते. एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेते. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वाग्रह न ठेवता विचार करते. तर पर्याय क्रमांक 4 हे विधान बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते. खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया नसून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात. अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिके महत्वाची ठरतात. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते. तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे. तर अध्ययनाचं हे जे लक्षण आहे ते अयोग्य आहे की उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? अनावधानाचा अभाव, पालकांची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर, शैक्षणिक साधनांची कमतरता. तर बरोबर पर्याय आहे समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून
ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन केले जाणे व अध्यापन केले जाणे अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? क्रमान्वित अध्यापन पद्धती, मानसशास्त्र विषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावयाचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. तर पर्याय क्रमांक 3 जे विधान आहे ते मानसशास्त्राला लागू पडत नाही की शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात ही बाब येथे चुकीची आहे. अध्ययन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? 1. कृतीद्वारा विविध विषय हाताळणे. 2. केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे. 3. अध्ययनार्थ्याचे म्हणणे ऐकून घेणे. 4. अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. तर इथं दिलेली सर्व विधाने ही बरोबर आहेत, म्हणजेच की या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करावे. तानाचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. तर इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 1 ची जोडी आहे ड, 2 ची क, 3 ची अ आणि 4 ची जोडी आहे ब. तर शारीरिक ताण, पुरेशी झोप न मिळणे, पर्यवेशीय ताण, वायू प्रदूषण, मानसिक ताण, वैफल्य, सामाजिक ताण, शेजाऱ्याशी सलोख्याचे संबंध नसणे. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते. व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात. या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. अशा व्यक्ती त्यांच्या गरजा कार्यक्षमता आणि उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात. अयोग्य विधान आहे, या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात हे विधान इथं अयोग्य आहे. मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचा जो गट आहे तो बरोबर आहे प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात. यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. तर पर्याय क्रमांक 3 जे विधान आहे ते सर्वसमावेशक शिक्षणास लागू पडत नाही की यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. अध्ययन उत्पत्तीच्या आधुनिक उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती, थॉर्नडाईकची सहसंबंध उत्पत्ती, बांदुरांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तर इथं ब आणि ड ह्या ज्या 2 उपपत्त्या आहेत, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती, या आधुनिक उपपत्तीत समाविष्ट होणाऱ्या उपपत्त्या आहेत. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोग सिद्ध करून दाखविला? हेवर्ड व वॅटसन यांनी.
सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? तर सुरेखाचे मानसिक वय असेल 11 वर्ष 8 महिने. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे, प्रेरकाची तीव्रता वाढणे. तर इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अ ब क ही 3 विधाने बरोबर आहेत. तर चौथे विधान हे त्यामध्ये येत नाही. अध्ययनात पठारावस्था येण्याची कारणे आहेत अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे. योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या स्मरणाच्या व्याख्या. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1 ची जोडी आहे ड, 2 ची जोडी क, 3 ची जोडी अ आणि 4 ची जोडी आहे ब. वुडवर्थ व मार्क्विस पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. एडगेल यांच्या मते स्मरण म्हणजे धारणा. मॅकड्युगल यांच्या मते पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आणि स्टाउट यांच्या मते गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. विचार म्हणजे प्रतीकात्मक वर्तन होय. तर इथं तिसऱ्या क्रमांकाची जी बाब किंवा पर्याय आहे तो इथं लागू पडत नाही. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात ही बाब इथे चुकीची आहे. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदनीकरण, समूह अन्वेषण. तिथं अ ब क या 3 बाबी समाविष्ट होतील. चौथी बाब समाविष्ट होणार नाही. आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदनीकरण या बाबी वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? ग्रेगॉर मेंडेल यांनी. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर बरोबर विधान आहे संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. बाह्य उद्दीपकांची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. या संबंधीचं बरोबर विधान संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतो भागशः नाही. पूर्णांशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेला भाग पार्श्वभूमी ठरतात.
तर इथं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे विधान अयोग्य आहे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय हे विधान इथं चुकीचं आहे. अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जशाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनःपटलावर जशाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? पुनरुत्पादित कल्पना. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? तर त्यामध्ये अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा, स्मरण म्हणजे सर्व बाबींचा समावेश होतो. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? तर इथं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर धारणेचे मापन करताना प्रत्यावहन पद्धती, प्रत्याभिज्ञान पद्धती आणि पुनरुध्ययन पद्धतीचा वापर केला जातो. कोंबज व स्नेग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? प्रतिक्रियांमधील जोश वाढवणारी स्थिती, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, साध्य गाठण्याचा व वर्तनामागचा उत्साह टिकून ठेवणारी शक्ती, अध्ययनाची आवश्यक बाब. तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. १९९० मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उत्पत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली. पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेयर यांनी 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उत्पत्ती मांडली. 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उत्पत्ती कोणाची? थॉर्नडाईक यांची. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? परकी माणसे ओळखता येत नाहीत, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, इतरांचे लक्ष वेधून घेतात, अनोळखी माणसांकडे पटकन जातात. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, इतरांचे लक्ष वेधून घेतात. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो, स्नायू मेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते, प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते, मुलामुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. ते इथं बरोबर विधान आहे पर्याय क्रमांक 1, ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी केली? जे बी वॅटसन यांनी. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियांतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्धही केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? चिंपांझी. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही?
अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे तीन घटक असतात. तर इथं पर्याय क्रमांक तीन चं जे विधान आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे हे विधान योग्य नाही. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? गॅरेट यांनी. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उत्पत्तीमध्ये मांडले आहे? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. एक जोडी आहे क, दोनची जोडी ड, तीनची जोडी अ आणि चारची जोडी ब. अरिस्टॉटलच्या मते आत्म्याचे शास्त्र. मॅकडुगल यांच्या मते मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. विल्यम उंच यांच्या मते बोधावस्थेचे शास्त्र. मॉर्गन किंग रॉबिन्स यांच्या मते मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? प्रयोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच की दोन तीन चार ही जी विधाने आहेत ती प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा आहेत. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते आणि प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तींवर आधारलेले आहे? साधन अभिसंधान या उपपत्तीवर आधारलेले आहे. किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? अक्षरांना योग्य वळण लावणे, बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबविणे. तर हे पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक, दोन आणि चार ही विधाने शिक्षकाने करण्यासाठी आहेत. तर तिसरी जे विधान आहे ते चुकीचं आहे. तर गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे ही बाब येथे चुकीची आहे. याऐवजी गट करून त्यांना कामाची जबाबदारी द्यायला पाहिजे. खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. इथं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. एकची जोडी आहे अ, दोनची जोडी आहे क, तीनची जोडी ड आणि चारची जोडी ब. आत्मभान, स्वतःची बलस्थाने जाणणे. अभिप्रेरण, कार्य प्रवृत्त करणारी शक्ती. सहसंवेदना, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. सामाजिक कौशल्ये, समन्वय राखणे. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमे तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 2, 3, 4 ही जी विधाने आहेत ती अवबोध आणि प्रतिमा या संबंधी सत्य आहेत. पहिलं विधान चुकीचं आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. तर फक्त 1 आणि 2 ही विधाने जी आहेत ती अग्रत संघटन प्रतिमानाविषयी बरोबर आहेत. अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्तीत विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. तर विस्मरणाबाबत बरोबर बाबी आहेत 1 आणि 4. अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते आणि जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्यापन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानांवरून सिद्ध होते? प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. यातील 2, 3, 4 मधील जी विधाने आहेत या विधानांवरून अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे सिद्ध होते. ती विधाने म्हणजे प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते आणि प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. आणि यातील पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते. तर यातील पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. तर 2, 3, 4 मध्ये दिलेली जी विधाने आहेत ती अध्ययन संक्रमणाबाबत सत्य आहेत. ती म्हणजे एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते. परंतु जे पहिलं विधान दिलेलं आहे ते चुकीचं आहे की मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. ही बाब चुकीची आहे. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे?
अवधान केंद्रीकरण होते, तत्वे सिद्धांत व कठिन विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, दुर्मिळ माहिती सहज देता येते, कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. तर इथं असत्य विधान आहे अवधान केंद्रीकरण होते ही बाब चुकीची आहे व्याख्यान पद्धतीसाठी. खालीलपैकी कोणते अनुवंश संबंधीचे नियम आहेत? साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परागतीचा नियम. तर एक दोन चार, एक दोन आणि चार हे जे नियम आहेत ते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहे, योग्य आहे असं विचारलं आहे. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो, विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. तर इथं बरोबर विधान आहे पर्याय क्रमांक तीन, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, एक ची जोडी आहे ड, दोन ची जोडी क, तीन ची जोडी अ आणि चार ची जोडी ब. ज्ञानात ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, जीवन शास्त्रीय पृच्छा प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सर्जनात्मक प्रतिमान, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने, न्यायत्व शास्त्रीय शोध प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, निसंवेदन क्षमता प्रतिमान. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. तर वरील सर्व विधाने जी दिलेली आहेत ती बरोबर आहेत, तर लैंगिक शिक्षणाची ही उद्दिष्टे होत. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? तर इथं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे, म्हणजे एक दोन तीन ही जी विधाने आहेत ती मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत. ती आहेत भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे, निसर्ग चित्र शिकविताना चित्र दाखविणे, परंतु ही चौथी बाब यात बसत नाही. खालील मूल्यमापनांच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली, प्रासंगिक नोंदी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, प्रासंगिक नोंदी ही मूल्यमापनाची साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप हा असत्य आहे? शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते, साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य आहे, स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. तर असत्य विधान आहे की मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते ही बाब इथे चुकीची आहे, असत्य आहे बालोद्यान पद्धतीच्या बाबतीत. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? दिलेली सर्व तत्वे ही अध्यापनाची तत्वे आहेत. सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्धता ही अध्यापनाची तत्वे आहेत.
मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश यांनी केली. वॉटसन यांनी साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय. बी एफ स्किनर कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. सृजनात्मक प्रकारच्या असतात. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे, असत्य आहे असं विचारलं आहे. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. तर इथं असत्य विधान पर्याय क्रमांक 4 आहे. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. तर बरोबर गोष्टी आपल्याला सांगता येतील. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास म्हणतात किंवा संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत होते. कोहलर यांचं मत आहे प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटले आहे. जुश्री यांनी म्हटलेलं आहे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटर सायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. धन संक्रमणाचे उदाहरण आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश यांनी म्हटले आहे. रॉस यांनी म्हटलं आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे. अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे. आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे डॅश यांनी मांडले. अल्फ्रेड बिने यांनी मांडलेलं आहे साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय. प्रेरणा होय. इसवी सन 1920 साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशु शाळा डॅश यांनी सुरू केली. गिजूभाई बधेका यांनी सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे अध्यापनाचे सूत्र येथे शिक्षकांनी वापरले. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? परिणामकारक अध्ययन म्हणजे अध्यापन होय. यशस्वी अध्यापन क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? पर्याय क्रमांक 4 मधील क्रम हा बरोबर आहे. क्रियात्मक क्षेत्रातील विकासांच्या टप्प्यांचा क्रम अनुकरण क्रियाकौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकीकरण. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा.
बौद्धिक दृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली। इथं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे, म्हणजेच की अध्ययन क्षमता असलेली मुले यांना विशेष शिक्षणाची गरज नसते। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास डॅश म्हणतात। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास डॅश म्हणतात, अध्ययन असे म्हणतात। खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही? तर प्रतिमा हा स्मरण प्रक्रियेचा घटक नाही, तर ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत। उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या डॅश यांनी केली, ॲडम्स यांनी केली। मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ॲरिस्टॉटल। अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते? सिद्धांत तसेच कठीण विषय मांडण्यास उपयुक्त, व्याख्यान देताना विविध चित्रे साधने यांचा वापर करता येतो, कमी वेळात जास्त अध्यापन करता येते, यात विद्यार्थ्यांचा विचार तसेच तर्क यांना चालना मिळते। तर पर्याय क्रमांक 4 ही बाब विसंगत आहे व्याख्यान पद्धतीशी, तर यात विद्यार्थ्यांच्या विचार तसे तर्क यांना चालना मिळत नाही, परंतु बाकीच्या गोष्टी बरोबर आहेत की सिद्धांत तसेच कठीण विषय मांडण्यास उपयुक्त आहे ही पद्धत, व्याख्यान देताना विविध चित्रे साधने यांचा वापर करता येतो आणि कमी वेळात जास्त अध्यापन करता येते। डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी डॅशला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व दिले। तर परिसराला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व हे डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी दिलं। डॅश यांची कृतियुक्त कसोटी प्रसिद्ध आहे। तर डॉक्टर भाटिया यांची कृतियुक्त कसोटी प्रसिद्ध आहे। सर्वप्रथम मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? मॅकडुगल यांनी। डॅश या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते। एबिंगहॉस यांनी स्वतःवर प्रयोग केले होते। शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे, शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात, बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात। तिथं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे, म्हणजे दिलेल्या सर्व विधानांपैकी चुकीची बाब म्हणजे की शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे असे नसू नये। बाकीच्या 3 गोष्टी, शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात आणि बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात, ह्या बाबी त्यांच्या पथ्यावर पडतात। दिलेली व्याख्या कोणाची आहे? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय। टर्मन यांची व्याख्या आहे ही। खालीलपैकी कोणाचा साहचर्यवादी उत्पत्तीशी संबंध नाही असं विचारलं आहे। तर इथं साहचर्यवादी उत्पत्तीशी कोहलर यांचा संबंध नाही, तर स्किनर, पॅवलाव आणि थॉर्नडाईक यांनी साहचर्यवादी उत्पत्ती मांडलेली आहे। स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? थर्स्टन यांनी।
प्रतिमे संबंधी चुकीचा पर्याय निवडा. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात. प्रतिमांची तीव्रता व्यक्ती परत्वे भिन्न असते. तर पर्याय क्रमांक 3 हे प्रतिमे संबंधीचं चुकीचं विधान आहे की सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात, ही बाब चुकीची आहे. डॅश यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते. अल्फ्रेड बिने यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते. बुद्धी ही एकूण 120 घटकांनी बनल्याचे मत डॅश म्हणजे कोणी मांडले? गिलफोर्ड यांनी. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ B.F. स्किनर हा डॅश उत्पत्तीचा उद्गाता होय. साधक अभिसंधान उत्पत्तीचा उद्गाता B.F. स्किनर आहे. कोणी बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उत्पत्ती मांडली? थॉर्नडाईक यांनी. डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली? वॉटसन यांनी. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला? ग्रीक. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली? जर्मनी. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उत्पत्ती डॅश या ग्रंथात मांडली? ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपली अध्ययनविषयक उत्पत्ती मांडली. तर इथं जी पुस्तकांची नावं दिलेली आहेत त्यांचे लेखक असे आहेत, इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स सिगमंड फ्रायड, इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोलमन, द सोशियल ॲनिमल इलियट ॲरोनसन. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात होणारी जुळवाजुळव म्हणजे विचार, अशी विचारांची व्याख्या कोणी केली? मन नावाच्या विचारवंताने किंवा मानसशास्त्रज्ञाने. मानसिक वयाचा शोध लावणारे मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने. बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? समाजमिती पद्धती. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवर वरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. तर दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो याला पुष्टी देणारी ही सर्व विधाने आहेत. एक वेळेस आपण पुन्हा यांचं रिव्हिजन करू. अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकांच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. आणि बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. या सर्व बाबी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या आहेत. खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही.
स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात, स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत. तर स्वमग्न मुलांची समस्या नाही असं विचारलेलं आहे आणि यासाठीचा पर्याय 3 बरोबर आहे की स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात ही त्यांची समस्या नाही. तर इथे याला बदलून आपल्याला सांगता येईल की स्वमग्न मुलांच्या हालचाली ह्या अनियंत्रित असतात ही त्यांची समस्या आहे. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? प्रायोगिक पद्धती हे याचं उत्तर बरोबर आहे. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आत्मपरिचय, आपल्या भावना, अभिरुची, कमतरता शोधणे, अभिप्रेरण, अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील होणे, तद्नुभूती, इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे, आत्मनियंत्रण, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे. प्रायोगिक पद्धती संबंधीचे कोणते विधान चुकीचे आहे? वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. तुलनात्मक अभ्यास करण्यास परिणामकारक, वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो, या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात. तर प्रायोगिक पद्धती संबंधी चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4, या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात, ही बाब खोटी आहे. यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली? डॅनियल गोलमन यांनी. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. या विधानासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे. तिथं चौथा पर्याय बरोबर आहे की संपूर्ण विधान बरोबर आहे. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. अध्ययनार्थ्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या शेफलर यांची आहे. B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान उत्पत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? कबूतर. खाली दिलेले सूत्र कोणी मांडले होते? वुडवर्थ यांनी मांडलं होतं. तर इथं जी शॉर्ट फॉर्म मध्ये जी अक्षर दिलेली आहेत BSOR, त्याचा अर्थ होतो बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स, म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया. डॅश यांनी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी व्याख्या मांडली. स्किनर यांनी. खालीलपैकी कोण प्रभुत्व संपादन उत्पत्तीचा उद्गाता होय? डॉक्टर ब्लूम. सहचारीवादी उपपत्तीत गृथ्री यांनी सानिध्य अभिसंधान उत्पत्ती मांडली. हल यांनी पद्धतशीर वर्तन उत्पत्ती मांडली.
तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. डॅश या मानसशास्त्रज्ञाने गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण मनोऱ्याप्रमाणे केले आहे. अब्राहम मास्लो यांनी लेविन यांच्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये व्यक्तीचे जीवन क्षेत्र प्रामुख्याने डॅश काळाशी संबंधित असते. वर्तमान काळाशी खालीलपैकी अवधानाचा प्रमुख प्रकार कोणता? वरील सर्व अवधानाचे हे तीन प्रमुख प्रकार आहेत, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त. लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते हे उद्गार कोणाचे? जॉन लॉक यांचे. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या विल्यम जेम्स यांनी केली. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता ही व्याख्या मॅकडुगल यांनी केली. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन अशी व्याख्या गेट्स यांनी केली. तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी लागणारी विचारशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता अशी व्याख्या विल्यम स्टर्न यांनी केली. बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास कोणी केला? पियाजे यांनी. नॉर्मन ई जी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे, उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे, ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे, लहानात लहान घटक तयार करणे. तर इथं पर्याय क्रमांक 2 जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट नॉर्मन ई जी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचं वैशिष्ट्य नाही. अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? डंकन यांनी. सामान्य म्हणजेच आवरेज बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता? 90 ते 109. डॅश यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. डेव्हिड आसुबेल. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. वर्तन अभ्यासाच्या पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. तर फक्त दुसरे विधान बरोबर आहे की प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? विल्यम जेम्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. डॅश यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. रॉस यांच्या मते गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या कोणी केली? स्ट्राउट. अरिस्टॉटलने आत्म्यासंबंधीचे विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात व्यक्त केले आहेत? डी एनिमा या ग्रंथात.
अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला? पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळणे, समस्या मर्मदृष्टीने सोडविणे, प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रण, उद्दीपक व प्रतिसाद यावर भर. तर बरोबर उत्तर आहे प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रणावर त्यांनी आपल्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्तीमध्ये प्रामुख्याने भर दिला आहे. इथं जे बाकीचे पर्याय दिलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला सांगता येईल की आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उत्पत्तीमध्ये पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर दिला. समाकारवादी कोहलर यांनी समस्या मर्मदृष्टीने सोडविण्यावर भर दिला आणि एडवर्ड थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिला. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. साहचर्यवादी उत्पत्तीत चेतक आणि प्रतिसाद यांचाच विचार करण्यात आला आहे. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीत चेतक आणि प्रतिसादाबरोबरच परिसराचा देखील विचार करण्यात आला आहे. तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे डॅश यांनी निदर्शनास आणून दिले. विल्यम उंट यांनी दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात. व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. अध्ययन उत्पत्तींचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? गेस्टॉल्टची समाकारवादी उत्पत्ती, कुर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उत्पत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती. तर स्किनर यांची साधक अभिसंधान उत्पत्ती ही ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात येत नाही. तर गेस्टॉल्टची समाकारवादी उत्पत्ती, कुर्ट लेविनची क्षेत्रीय उत्पत्ती आणि टॉलमनची संकेत अध्ययन उत्पत्ती ही ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीत समाविष्ट होते. अध्ययन प्रक्रियेत परिपक्वतेला अनन्यसाधारण महत्व असते हे कोणी सिद्ध करून दाखविले? गिझेल यांनी. कल्पनेचे प्रमुख प्रकार कोणते? तर रचनात्मक आणि पुनरुत्पादित हे कल्पनेचे प्रमुख प्रकार आहेत. शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल अशी शिक्षणाची व्याख्या कोणी केली? गेट्स यांनी. कोणता नियम हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला नाही? प्रभुत्व संपादनाचा. बुद्धिमापनासंबंधी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन यांनी. मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? कुमारावस्था. खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? तर व्याख्यान पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती नाही, तर चर्चा पद्धती, स्वयं अध्ययन आणि पर्यवेक्षित अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती होत. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, त्यासंदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो. एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील स्थानामुळे भिन्न असत नाहीत. झोपडपट्टीत राहणारी मुले व सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्तीत वर्तनामध्ये फरक आढळतो.
सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडत जातो. तर पर्याय क्रमांक 3 विधान हे योग्य नाही, म्हणजेच की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय याला हे समर्थन देत नाही की झोपडपट्टीत राहणारी मुले व सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्तीत वर्तनामध्ये फरक आढळतो, ही बाब येथे चुकीची आहे. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय या संदर्भातील पुढील पैकी कोणती विधाने असत्य आहेत? संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. तर 1 आणि 3 ही जी विधाने आहेत ती प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय याचे समर्थन करत नाहीत, म्हणजे त्या बाबतीत त्या चुकीची विधाने आहेत की संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही आणि संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. एकावेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते. अवधान जसे बाह्य गोष्टींवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवरही होते. तर पर्याय क्रमांक 3 विधान हे अवधानाबाबत असत्य विधान आहे की एकावेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, ही बाब चुकीची आहे. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते? ते हे तादात्म्य संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांची मानसिक झगडा टाळणे, मुलांना कठोर शासन करणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. ते इथं 1, 2 आणि 4 या 3 बाबी बाल गुन्हेगारी टाळण्यास सहाय्यभूत ठरतील, परंतु तिसऱ्या क्रमांकाची बाब ही त्यांना बाल गुन्हेगारीपासून दूर ठेवू शकत नाही. बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात. आणि 4 आहे वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये दिलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणा जातात. पठनानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. झोप, दमन तसेच अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. तर असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. पठनानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होतो. इथं होत नाही असं दिले. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव म्हणजे विचार होय.
खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने हे मांडले आहे? मन यांनी. अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. तर फक्त एक आणि दोन ह्या दोन बाबी बरोबर आहेत, तिसरी बाब चुकीची आहे आणि ह्या दोन बाबी बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनेच्या व्याख्या आहेत? परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. तर दिलेल्या सर्व व्याख्या ह्या समायोजनेच्याच व्याख्या आहेत. बाह्य जगाचे ज्ञान मिळविणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो त्यास होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये, अवबोधन रचनेला महत्व द्यावे. तर इथं तिसऱ्या क्रमांकाची बाब ही शिक्षकाने टाळली पाहिजे किंवा प्रशिक्षकाने टाळली पाहिजे की आकृती व पार्श्वभूमीला महत्व न देणे. म्हणजेच की शिक्षकाने किंवा प्रशिक्षकाने आकृती आणि पार्श्वभूमीला महत्व दिले पाहिजे. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले आणि साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडविण्यास दिली. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. अध्ययन व व्यक्ती विकासात कोणता घटक महत्वाचा असतो? वरील सर्व: अनुवंशिकता, परिसर आणि मानसिक प्रक्रिया. पॅव्हलॉव यांनी आपल्या अभिजात अभिसंधान उत्पत्ती सिद्धांतात कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केला? कुत्रा. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती संबंधी योग्य पर्याय निवडा. ते इथे दिलेल्या सर्व जोड्या बरोबर आहेत. गॅगने श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती, टॉलमन संकेत अध्ययन उत्पत्ती, ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती, कोफ्का समष्टिवादी अध्ययन उपपत्ती. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांना. जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक डॅश ते डॅश दरम्यान असतो? 20 ते 39 दरम्यान. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी डॅश यांची आहे? डॉक्टर कामत यांची. विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो, त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा असतो? तर फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. म्हणजेच की विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो परंतु त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा नसतो. सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे काय? उत्क्रांती.
19व्या शतकात डॅश उत्पत्तीचा मानसशास्त्रावर विशेष पगडा होता. शक्तिवादी उत्पत्तीचा वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण कोणी केले? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी. अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती डॅश यांनी मांडली. आसुबेल यांनी. असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक एक बरोबर आहे बुद्धिगुणांक 130 ते 139 दरम्यान आणि त्यांचं प्रमाण हे 3.5% आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्ययन विषयक उत्पत्तीशी कोणते विधान सुसंगत नाही? उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट नसतो. उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. प्रगती अगदी सावकाश होते. योगायोगाने यश मिळते. तर एक पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उत्पत्तीशी सुसंगत नसलेलं विधान आहे हे. त्याला बरोबर करून सांगता येईल की उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतात. समाकारवादी उत्पत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? लेविन यांचा संबंध नाही. तर कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांचा समाकारवादी उत्पत्तीशी संबंध आहे. खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? अध्ययन सहेतुक असते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक 2 हे अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य नाही की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते ही बाब इथे चुकीची आहे. खालीलपैकी कोणी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती? विल्यम उंट यांनी. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल ही शिक्षणाची व्याख्या डॅश यांनी केली. गेट्स यांनी. अयोग्य विधान निवडा. परिसराची आंतरिक व बाह्य परिसर अशी विभागणी करता येते. परिसर म्हणजे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण. व्यक्तिमत्व विकासावर परिसराचा परिणाम होतो. चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगलीच राहतात. तर पर्याय क्रमांक 4 हे इथे अयोग्य आहे की चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिस्थितीत चांगलीच राहतात ही बाब इथे खोटी आहे. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचा बुद्धिगुणांक 80 ते 89 दरम्यान असून त्यांचे प्रमाण 10% असते. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय ही व्याख्या कोणाची आहे? टिचनेर यांची आहे. खालीलपैकी कोणते विधान निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीशी सुसंगत नाही? अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आदर्शांचे परिणाम मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा तो विचार करत नाही. तर सुसंगत नसलेलं विधान आहे पर्याय क्रमांक 4. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा तो विचार करत नाही ही बाब या निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्तीशी सुसंगत नाही.
डॅश या मानसशास्त्रज्ञाने वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे सिद्ध केले. ग्रेगार मेंडेल यांनी अध्यापनाच्या चर्चा पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते, ही वेळखाऊ पद्धत आहे. प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो. विद्यार्थ्यांतील सहकार्य भावना तसेच नेतृत्व गुण विकास पावतो. समस्या निराकरण होऊन घटकाचे आकलन सोपे होते. इथं पर्याय क्रमांक 2 विधान हे या चर्चा पद्धतीशी सुसंगत नाही की प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो, ही बाब येथे चुकीची आहे. हार्बर्ट पेस्टॉलॉजी तसेच फोबेल या विचारवंतांच्या प्रभावामुळेच 19व्या शतकात डॅश मानसशास्त्र या शाखेचा जन्म झाला. शैक्षणिक मानसशास्त्राचा कोणता अवधानाचा प्रमुख प्रकार नाही? वस्तुनिष्ठ. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार शीघ्र बुद्धीच्या माणसांप्रमाणेच डॅश बुद्धीच्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% इतकेच असते. उपसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% असते. डॅश या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान उत्पत्ती मांडली. पॅव्हलोव यांनी डॅश या प्राण्यावर प्रयोग करून समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात, ही बाब कोहलर यांनी सिद्ध करून दाखविली. माकड ज्ञानाच्या रूपांतराचे सूत्र कोणते? अध्ययन निरीक्षण समस्या विमोचन. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच डॅश होय. प्रेरणा कोणता नियम हा अनुवंशासंबंधीचा आहे? वरील सर्व नियम हे अनुवंशासंबंधीचे आहेत, साधर्म्याचा वैविध्याचा आणि परागतीचा. डॅश यांनी कवटी शास्त्राचा अभ्यास केला. गॉल यांनी डॅश अवस्थेत कृतक विश्वास महत्वाचा असतो. शैशवावस्थेत मंद अध्ययनार्थ्यासाठी अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. मंद अध्ययनार्थ्याचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा. अध्यापन करताना अमूर्त गोष्टींची उदाहरणे द्यावीत. ते यातील फक्त 2 गोष्टी शिक्षकाने केल्या पाहिजेत, त्या म्हणजे मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन आणि मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात घडवून आणता येतो. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. तर पर्याय क्रमांक 2 जे विधान आहे ते अध्ययन या संज्ञेला लागू पडत नाही की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो.
वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. पर्याय क्रमांक 3 हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही की प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. योग्य पर्याय निवडा. अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे: धन संक्रमण, टंक लेखन येणाऱ्या तंतुवाद्य लवकर शिकता येतात. ऋण संक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. शून्य संक्रमण, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे? थॉर्नडाईक यांच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया आहे चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निगडीत असणे. व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कृतित्व आणि कलाविशेष यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली किंवा दिली? नॉर्मन एल मन यांनी.